मी या ठिकाणी पुण्यामध्ये आहे आणि पुणं ही तर आपली उद्योग नगरी आहे पुणं ही आपली आय टी नगरी आहे पुणे ही आपली मॅन्युफॅक्चरिंगची नगरी आहे पुण्याच्या आसपास मोठ्या प्रमाणात मॅन्युफॅक्चरिंग आहे आणि दर आठवड्याला जगातनं कोणीतरी या ठिकाणी महाराष्ट्रात येतं पुण्यात येतं आणि आम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची आहे अशा प्रकारची या ठिकाणी आमच्याकडे त्यांच्याकडनं विचारणा होते आणि मला सांगताना आनंद वाटतो की दोन हजार चौदा ते एकोणीस ज्यावेळेस मी मुख्यमंत्री होतो त्यावेळी आपण फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर होता आणि पहिल्या क्रमांकावर म्हणजे किती तर एक वर्ष असं होतं की देशात जेवढी इन्व्हेस्टमेंट आली त्याच्या बेचाळीस टक्के महाराष्ट्रात आली दुसरं वर्ष असं होतं की जगात जेवढी इन्व्हेस्टमेंट आली त्याच्या एकोणपन्नास टक्के महाराष्ट्रात आली मात्र मध्यंतरीच्या दोन वर्षामध्ये एक वर्षी कर्नाटक पहिल्या क्रमांकावर गेला दुसऱ्या वर्षी गुजरात पहिल्या क्रमांकावर गेला पण तुमच्या आशीर्वादाने पुन्हा या ठिकाणी सत्ता बदल झाला आणि आता नुकतेच जे काही रिझल्ट आले त्याच्यामध्ये पुन्हा महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर गेलेला आहे आणि फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटमध्ये महाराष्ट्र हाच नंबर वन झालाय पुढच्या वर्षीचा क्वार्टर आला त्यातही नंबर वन महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्रच नंबर राहणार आहे आणि म्हणून अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात वित्तीय संस्थांची जबाबदारी ही वाढणार आहे आज आपण डिजिटल बँकिंग सुरू केलेलं आहे आपण डायरेक्ट ऑनलाईन खाते उघडण्याचं काम हे करावंच लागेल कारण ज्या देशामध्ये आता भाजीवाला देखील डिजिटल पेमेंटची सिस्टीम स्वीकारतो आहे त्या देशामध्ये आमच्या वित्तीय संस्थांना शंभर टक्के डिजिटल व्हावं लागेल शंभर टक्के ऑनलाईन व्हावं लागेल याचा अर्थ ब्रिक अँड मोटर ब्रँचेस बंद होतील असं नाही आहे पण आपल्याला मिक्स त्याचा तयार करावा लागेल या दोन्ही गोष्टींच एकत्रितपणे आपल्याला त्याचं एकत्रीकरण करावं लागेल आणि म्हणून मला असं वाटतं की येत्या काळामध्ये बँकिंग मोठ्या प्रमाणात बदलत आहे ते पर्सनलाइज होत आहे आज आपण पाहतोय की ज्या प्रकारची डिजिटल क्रांती झालेली आहे आता मार्के ले ले है मार्केट प्लेसेस बदललेले आहेत लोक या ठिकाणी व्हॉट्सअपवर मार्केट प्लेस तयार करतायत लोकं इन्स्टाग्रामवर मार्केट प्लेस तयार करतायत समाज माध्यमांवर मार्केट प्लेस तयार होते तिथे मोठ्या प्रमाणात विक्री होते आज आपण पाहतोय की इतक्या मोठ्या प्रमाणात हे सगळं जे डिजिटल मार्केट आहे हे मार्केट कॅप्चर करायचं असेल तर बँकांना देखील त्या मार्केटशी समरस अशा प्रकारच्या व्यवस्था उभ्या कराव्या लागतील आणि मला विश्वास आहे की ज्या प्रकारे तुम्ही कोर बँकिंग सोल्युशन सुरू केलं ज्या प्रकारे तुम्ही डिजिटल बँकिंग सुरू केलं आज तुम्ही ऑनलाईन अनेक योजना सुरू केल्या तर आता हे जे काही आधुनिक जग आहे या आधुनिक जगामध्ये आजच्या ज्या आमच्या आधुनिक आवश्यकता आहेत त्या आवश्यकता देखील जनता बँक निश्चितपणे पूर्ण करेल आणि मला विश्वास आहे की हे सगळं करत असताना या आधुनिकता या ठिकाणी ज्यावेळेस आपण अंगीकारतो त्यावेळी आपलं नेहमीच मत असतं की पुण्यपुरातन नित्य नूतन त्याच्यामध्ये जे चांगलं आहे ते न सोडता जे योग्य आहे ते नव्याने स्वीकारायचं आपला जो काही मूळ विचार आहे आपलं लोकांच्या प्रती प्रतिबद्धता -प्रति आहे आपली जी काही एक विश्वस्ततेची भावना आहे या सगळ्या गोष्टी कायम ठेवून ज्यावेळेस बँक पुढे जाईल त्यावेळेस मला विश्वास आहे की आज आपण पंच्याहत्तर वर्षात जे काही मिळवलं आहे जे प्रेम मिळवलं आहे त्याहीपेक्षा अधिक व्यवहार त्यापेक्षा अधिक विश्वास हा आपण निश्चितपणे मिळवाल हा मला विश्वास आहे आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमामध्ये मी आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो आणि बँकेची शंभर वर्ष जेव्हा पूर्ण होतील तेव्हा आम्हाला सगळ्यांना बोलवा तुम्ही सगळे उपस्थित राहा आपण अशाच प्रकारचा कार्यक्रम शताब्दीपूर्तीचा देखील या ठिकाणी पूर्ण करू हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो